आता डीएनए चं बघायचंय आपल्याला रेप्लिकेशन. आता डीएनए रेप्लिकेट होतोय म्हणजेच काय होतंय, एका डीएनए पासून दुसरा डीएनए तयार होतोय. म्हणजेच डीएनए ची काय तयार होती, कॉपी तयार होती. म्हणजे हा एक माझ्याकडे डीएनए होता, त्यापासून हा दुसरा डीएनए तयार झालाय, म्हणजे झाले काय, झाली कॉपी तयार झालेली आहे. म्हणजे जसं झेरॉक्स मशीन मध्ये तयार होते. ओके, नाउ मूव्हिंग टुवर्ड द सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा ऑफ द डीएनए रेप्लिकेशन, वी सेड दॅट इज फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव द डीएनए. आपल्याकडे एक डीएनए होता, नंतर त्या डीएनए पासून तयार झाला एमआरएनए. आपण डिस्कस करतोय सेंट्रल डॉग्मा, त्यापासून तयार झालाय एमआरएनए. आणि एमआरएनए पासून काय तयार झालं, तर एमआरएनए पासून तयार झालं प्रोटीन, राईट. आता डीएनए पासून जो काही एमआरएनए तयार झाला, यू नो दॅट तो ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसने झाला. एमआरएनए पासून जे काही प्रोटीन तयार झाले ते ट्रान्सलेशन प्रोसेसने झालेले आहेत, ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला सेंट्रल डॉग्मा कळाला. वन मोर स्टेप इज देअर. एमआरएनए पासून जेव्हा पुन्हा डीएनए तयार होतो तर तो कोणत्या पद्धतीने होतो, तर तो होतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाइम थ्रू. इथे जर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाइमने काम केलं तर एमआरएनए पासून डीएनए बनतो. मग आता एमआरएनए पासून डीएनए अशा कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये होतंय? एमआरएनए पासून डीएनए तर तयार होते. आपल्यामध्ये काय होतं, नॉर्मली डीएनए पासून एमआरएनए तयार होतो किंवा बॅक्टेरियाज मध्ये होतं. बट देअर आर सर्टन व्हायरसेस, पर्टिक्युलरली रेट्रो व्हायरसेस आहेत बघा ते. हे रेट्रो व्हायरसेस म्हणजे असे व्हायरसेस ज्यांच्याकडे डीएनए मटेरियल, जेनेटिक मटेरियल जे आहे ते आरएनए आहे. सो अशा व्हायरसेस मध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचा एन्झाइम असतो जे एमआरएनए पासून डीएनए तयार करतात. आणि एक एक्झाम्पल रेट्रो व्हायरसेस द्यायचं झालं तर एचआयव्ही व्हायरस तुम्हाला माहिती असेल, ज्याच्यामध्ये रेट्रो, त्याला आपण म्हणतो रेट्रो व्हायरसेस. किंवा आत्ता रिसेंटली जो कोविड कोरोना व्हायरस झालेला आहे, दॅट इज ऑल्सो द रेट्रो व्हायरस, बिकॉज दे हॅव द रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाइम. आणि त्यामुळे ते एमआरएनए पासून पुन्हा डीएनए तयार करू शकतात. आणि डीएनए पासून जेव्हा पुन्हा डीएनए तयार होतो, ती प्रोसेस काय झाली, दॅट इज द रेप्लिकेशन प्रोसेस, ठीक आहे. आता तुम्हाला इथपर्यंत समजले. मग आता हे जे काही प्रोटीन तयार झाले, हे प्रोटीन काय आहे, तर काही प्रोटीन एन्झाइम म्हणून काम करतायत, काही प्रोटीन जे आहे ते मल्टिपल फंक्शन प्ले करतायत, काही प्रोटीन्स जे आहे ते सिग्नल म्हणून काम करतात, सेलला सिग्नलिंगचं काम करतात. अँड देर आर द सर्टन प्रोटीन्स विच इज इन्वॉल्व्ड ऑर प्लेइंग द स्ट्रक्चरल रोल. स्ट्रक्चरल म्हणजे सेलला स्ट्रक्चर देण्याचं काम, अशा पद्धतीचे प्रोटीन जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे फंक्शन करतात, ठीक आहे. समजलंय सेंट्रल डोग्मा काय आहे. ओके, सो दिस इज व्हॉट, दिस इज द सेंट्रल डोग्मा. आता रेप्लिकेशन ही जे काही प्रोसेस आहे ही एक्झॅक्टली कधी होते, मग आता आपल्याला दोन्ही केस कन्सिडर करायच्या आहे. एक कन्सिडर करायचे बॅक्टेरिया आणि दुसरं कन्सिडर करायचे, और वी कॅन से हेअर आर द प्रोकॅरियोट्स कन्सिडर करूयात. दिस इज व्हॉट, दिस इज द प्रोकॅरियोट्स. आणि दुसरं जे आहे ते युकॅरियोट्स, ठीक आहे. मग आता प्रोकॅरियोट्स मध्ये तुम्हाला जर माहिती असेल तर सेल डिव्हिजन एका पर्टिक्युलर सायकलने होतं. त्या सायकलला आपण म्हणतो आय सी डी सायकल. आय सी डी सायकल म्हणजे काय, आय सी डी सायकल म्हणजे आय म्हणजे याचा मीनिंग आहे इंटरवल, सी दॅट मीन्स दॅट इज द क्रोमोझोमल रेप्लिकेशन जिथे होतं. सो दिस इज व्हॉट, दिस इज द क्रोमोझोमल डिव्हिजन ऑर रेप्लिकेशन. अँड डी दॅट मीन्स व्हॉट, दॅट इज द डिव्हिजन. म्हणजेच बॅक्टेरियामध्ये कोणत्या फेजेस मध्ये डीएनए रेप्लिकेट होतात, किंवा प्रोकॅरियोट्स मध्ये कोणत्या फेज मध्ये डीएनए रेप्लिकेट होतो, तर सी फेज मध्ये काय होतोय, डीएनए रेप्लिकेट होतोय, म्हणजे क्रोमोझोमल रेप्लिकेशन, ठीक आहे. मग आता युकॅरियोट्स मध्ये पण तुम्हाला सेल डिव्हिजनच्या स्टेजेस माहिती आहे. कुठल्या सेल डिव्हिजनच्या, जी1, देन देअर इज द एस, देन देअर इज द गॅप 2, आणि त्यानंतर एम, असे चार फेजेस आहे. पण डीएनए रेप्लिकेशन कोणत्या फेज मध्ये होतं, तर युकॅरियोट्स मध्ये एस फेज मध्ये होतं, आणि बॅक्टेरियामध्ये सी फेज मध्ये होतं. मग बॅक्टेरियामध्ये फक्त आयसीडी हीच फेज आहे का, किंवा हे ह्याच टाईपने सेल डिव्हिजन होतं का, नाही. देअर इज अनादर बीसीडी ऑल्सो. बीसीडी ही पण एक स्टेज आहे, त्याला आपण, त्याच्यामध्ये पण क्रोमोझोमल रेप्लिकेशन ह्या फेज मध्ये डीएनए जो आहे तो डबल होत असतो, ठीक आहे. होप सो तुम्हाला हे सगळं कळालेलं आहे, डीएनए डबल कधी होतो.
मग आता आपल्याला बघायचंय की डीएनए जेव्हा रेप्लिकेट होत असतो तर काही सिमिलॅरिटी आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोट्स मध्ये. मग काय सिमिलॅरिटी आहे तर इकडे बघा, सगळ्यात महत्वाचं रेप्लिकेशनचा स्टार्ट पॉइंट. ठीक आहे, रेप्लिकेशनचा स्टार्ट पॉइंट दोघांमध्येही सिमिलर आहे. कोणामध्ये? बॅक्टेरिया प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स दोघांमध्ये. मग कोणता स्टार्ट पॉइंट आहे? तो ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, जो दोघांमध्येही एटी रिच असतो. ठीक आहे, इथे तुम्हाला डायग्राम दिसतीये. जर रेप्लिकेशन स्टार्ट, इथे तुम्हाला फोक दिसतोय प्रोकॅरियोट्स मध्ये, बघा इथे रेड कलरचा फोक दिसतो. आता इथून जर रेप्लिकेशन स्टार्ट झालं तर इथे जी साईट असेल ज्याच्यामध्ये ऍडेनाईन आणि थायमिन जास्तीत जास्त असणार आहेत, कारण की ऍडेनाईन आणि थायमिन मध्ये दोन बॉन्ड असतात, ते बी इझिली ब्रेक होऊ शकतात, सो रेप्लिकेशन तिथून स्टार्ट होऊ शकतं. सिमिलरली युकॅरियोट्स मध्ये पण ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन मध्ये ई आणि टी रिच रेप्लिकेशन ओरिजिन ऑफ साइट असते, सो दोन्हीही सिमिलॅरिटीज आहे. आणखी काय, जर तुम्ही इथे बघत असाल तर रेप्लिकेशन जे आहे ते बाय डायरेक्शनल होत आहे. बाय डायरेक्शनल म्हणजे दोन्ही डायरेक्शनने प्रोसीड होत आहे. सो सी, युकॅरियोट्स मध्ये तुम्हाला दिसते रेप्लिकेशन फोक्स जे आहे दोन्ही डायरेक्शनने दिसतात, अँड इवन इन द प्रोकॅरियोट्स आल्सो दोन्हीही डायरेक्शन मध्ये रेप्लिकेशनचे फोक्स दिसतात. इथे एरो केलेला आहे बघा खालच्या साईडला डायग्राम मध्ये. सो इथे एक तुम्हाला फोक दिसतोय आणि दुसरा इथे एक रेप्लिकेशन फोक दिसतोय. ठीक आहे, सो बाय डायरेक्शनल रेप्लिकेशन आहे. आणि हे रेप्लिकेशन जे आहे दोघांमध्येही सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोडने होतं. आता सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड काय आहे आणि कोणी शोधलंय? तर दे वी हॅव टू स्टडी. देन देअर इज द डायरेक्शन ऑफ सिंथेसिस. डीएनए डायरेक्शन कोणत्या पद्धतीने सिंथेसाइज होतं, किंवा रेप्लिकेशनचं डायरेक्शन काय आहे, किंवा डीएनए सिंथेसिसचं, दॅट इज द 5′ to 3′ ह्या डायरेक्शनने ते सिंथेसाइज होणार आहे. अँड बोथ आर वॉट, दॅट इज द टेम्पलेट डिपेंडंट प्रोसेस. दोन्हीही टेम्पलेट डिपेंडंट प्रोसेस आहेत. सी, जेव्हा मी हे काही तुम्हाला दाखवते किंवा लिहून देते तर सायमल्टेनियसली तुम्हाला स्वतःच्याही नोट्स बनवायच्या आहेत. नोटबुक घेऊन बसा जेणेकरून तुमच्या सायमल्टेनियसली नोट्स रेडी होतील. ठीक आहे, अँड ऑल्सो दिस प्रोसेस इज वॉट, दॅट इज द सेमी डिस्कंटिन्युअस प्रोसेस. सेमी डिस्कंटिन्युअस प्रोसेस का म्हणतोय? बिकॉज आपल्याला माहितीये रेप्लिकेशन मध्ये काय होतंय, की एक स्ट्रँड जे आहे ते लॅगिंग असतं आणि दुसरं स्ट्रँड जे आहे ते लिडिंग असतं. लॅगिंग स्ट्रँड म्हणजे डिसकंटिन्युअस स्ट्रँड. सो ह्या प्रोसेसलाच आपण सेमी डिसकंटिन्युअस प्रोसेस म्हणतो. अँड हिअर दोन्ही मध्ये डीएनए पॉलिमरेज नावाचा जो काही एन्झाईम आहे, डीएनए पॉलिमरेज नावाचा जो काही एन्झाईम आहे तो 3′ एंडला असणार आहे. ठीक आहे, सो एक्सटेन्शन कुठून, डीएनए पॉलिमरेज एक्सटेंड कुठून होणार आहे? सो डीएनए पॉलिमरेज 3′ एंड पासून एक्सटेंड होणार आहे. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट, दीज आर द सिमिलॅरिटीज इन द रेप्लिकेशन ऑफ प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. ओके, नाउ टेल मी की आतापर्यंत जे काही सांगितलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे? सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे? येस, चॅट बॉक्स मध्ये टाका. येस ऑर नो? चॅट बॉक्स मध्ये टाका. येस ऑर नो? एव्हरीथिंग इज क्लिअर? आहात की झोपलेत? ओके, होप सो तुम्हाला सगळं समजतंय. एव्हरीथिंग इज गोइंग ओके असं मी कन्सिडर करून आपला नेक्स्ट पॉइंट घेत आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट इज डिफरन्सेस इन द रेप्लिकेशन ऑफ प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. रेप्लिकेशन जे काही होतंय तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये सेम नाही होते. जे काही सिमिलॅरिटीज आहे ते मगाशी सांगितलेत, पण काही डिफरन्सेस आहेत. म्हणजेच इथे काय आहे की प्रोकॅरियोट्स मध्ये जो डीएनए आहे तो ऍक्सेसिबल असणार आहे. ऍक्सेसिबल असणार आहे म्हणजेच काय आहे? ऍक्सेसिबल म्हणजेच की डीएनए कसा असतो, हा बॅक्टेरियाची सेल कन्सिडर केली, इथे डीएनए फ्रीली अवेलेबल आहे ना, आणि हा जो डीएनए आहे फ्रीली अवेलेबल असल्यामुळे ह्याच्यासोबत कुठलाही प्रोटीन बाइंड नाहीये. मग प्रोटीन बाइंड नाही म्हणजे डीएनए रिप्लिकेशनसाठी नवीन एक प्रोटीन इझिली इथे येऊन बाइंड होऊ शकतो. पण जर तुम्ही युकॅरियोट्सला कन्सिडर केलं तर युकॅरियोट्स मध्ये जो काही डीएनए आहे तो कशाच्या भोवती गुंडाळलेला आहे, तो हिस्टोन प्रोटीन, हिस्टोन नावाचे प्रोटीन आहेत. हिस्टोन नावाचे प्रोटीन ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त अमायनो ऍसिड बेसिक असतात, ते हिस्टोनच्या भोवती गुंडाळलेले आहेत. आणि त्यामुळे इथे काय होणार आहे, तर इथे इझिली
डीएनए ऍक्सेसिबल नाही. सो हिस्टोनच नाही तर नॉन हिस्टोन प्रोटीन्सही आहेत काही. सो हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स आर देअर, त्यामुळे इट इज नॉट ऑलवेज ऍक्सेसिबल. सो आय कॅन से युकॅरियोटिक डीएनए इज नॉट ऑलवेज ऍक्सेसिबल. ठीक आहे, तुम्ही सायमल्टेनियसली नोट्स काढा, बुक घ्या, नोटबुक घ्या आणि सायमल्टेनियसली लिहित चला, असं मला वाटतंय की जेणेकरून तुमच्याही नोट्स रेडी होतील. ठीक आहे, नेक्स्ट प्रोकॅरियोट्स जो आहे, प्रोकॅरियोट्स मध्ये रेप्लिकेशन जे स्टार्ट होते ते सिंगल पॉइंट ऑफ ओरिजिन मध्ये होते. सो रेप्लिकेशन स्टार्ट्स ऍट ऑर फ्रॉम सिंगल ओरिजिन. सिंगल ओरिजिन मधून तयार होते म्हणजेच मी असं कन्सिडर केलं की हा डीएनए आहे बॅक्टेरियाचा, मग इथे ओरिजिन इथे आहे, तर अशा पद्धतीने हे बॅक्टेरियाचं इथे ओरिजिन आहे. मग ओरिजिन हे एटी साईट आहे, जसं आता आपण बघितलं एटी साईट आहे, मग हाच जो काही पार्ट आहे तो ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन मध्ये प्रोकॅरियोट्स मध्ये सिंगल आहे. पण जर तुम्ही युकॅरियोट्स मध्ये बघितलं तर युकॅरियोट्स मध्ये ओरिजिन जे आहे ते मल्टिपल ओरिजिन आहे. मल्टिपल ओरिजिन म्हणजे कसं की हा डीएनए आहे डबल स्टँडर्ड आहे, अशा पद्धतीने हे मल्टिपल टाइपचे बबल्स तुम्हाला फॉर्म झालेले दिसतात. ठीक आहे, अशा पद्धतीचे मल्टिपल बबल्स फॉर्म झालेले दिसतात. सो दिस इज व्हॉट दिस इज, हे पण एटी रिच साईट आहे आणि ही पण एटी रिच, म्हणजे इथून पण रेप्लिकेशन स्टार्ट झाले, तिथून पण रेप्लिकेशन, म्हणजे मल्टिपल ओरिजिन आहे युकॅरियोट्स मध्ये. आणि रेप्लिकेशन जे आहे टर्मिनेट सिंगल साईटला, इथे काय होणार आहे, इकडून रेप्लिकेशन स्टार्ट होईल इकडे इकडच्या डायरेक्शनने, यू प्रोकॅरियोट्स मध्ये इकडच्या डायरेक्शनने, आणि मग ते कुठेतरी जाऊन काय होणार आहे, एकमेकांना जॉईन होणार आहे. सो वी कॅन से प्रोकॅरियोट्स मध्ये टर्मिनेट्स ऍट द सिंगल साईट अपोजिट ऑफ ओरिजिन. म्हणजे इथून जर ओरिजिन साईट असेल तर ह्याच्या अपोजिट इथे काय होईल, टर्मिनेट होईल. सो टस साईट असं म्हणू शकतो, टर्मिनस साईटला इथे काय होणार आहे, टर्मिनेट होणार आहे. मग हे कशामध्ये होतं, हे प्रोकॅरियोट्स मध्ये होतं. सो आय कॅन से प्रोकॅरियोट्स मध्ये रेप्लिकेशन टर्मिनेट्स टर्मिनेट्स ऍट सिंगल साईट, एका सिंगल साईट वरती टर्मिनेट होते, कारण की ते ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन एकच आहे, असे ओपन 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 होती ते कुठेतरी जाऊन एंड होणार आहे. पण तुम्ही प्रो युकॅरियोट्स मध्ये बघितलं ह्या सेकंड डायग्राम मध्ये, तर इथे काय होतंय बघा, इथे प्रत्येक ठिकाणी चालू होतंय, प्रत्येक ठिकाणी चालू होतंय. सो रेप्लिकेशन टर्मिनेट्स ऍट मल्टिपल, प्रत्येक ठिकाणच्या साईट वरती काय होणार आहे, टर्मिनेट. म्हणजे इथून बघा फर्स्ट साईट, इथे इथून सुरू झालं इथे जाऊन टर्मिनेट होईल, पुन्हा इथून सुरू झालं इथे जाऊन टर्मिनेट होईल. सो इथे टर्मिनेशनच्या काय असणार आहेत, मल्टिपल साईट असणार आहे. सो रेप्लिकेशन टर्मिनेट्स ऍट मल्टिपल साईट. मग मल्टिपल साईट्स वरती काय, बिकॉज ओरिजिनच त्यांचे जास्त आहे तर मल्टिपल साईट वरती काय होणार आहे, टर्मिनेट होणार आहे. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट. आता सगळ्यात महत्वाचं पार्ट की डीएनए रेप्लिकेशन जे होतंय ते सेमी कन्झर्वेटिव्ह मोडने होतंय. सेमी कन्झर्वेटिव्ह मोड याचा मीनिंग काय आहे, सेमी कन्झर्वेटिव्ह याचा मीनिंग असा आहे, सेमी मीन्स हाफ, कन्झर्वेटिव्ह म्हणजे कन्झर्व केलेली, वर्षानुवर्षे जतन केलेली गोष्ट, ज्याला आपण कन्झर्वेटिव्ह म्हणतो. आता माझ्याकडे इथे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल एक डीएनए आहे, दिसतोय. आता हा जो डीएनए आहे ओरिजिनला जो कन्झर्व केलेला आहे तो आहे ब्लू कलरचा. ठीक आहे, मग ओरिजिन ऑफ डीएनए रेप्लिकेशन सायंटिस्टला माहित नव्हतं की ते कोणत्या पद्धतीने होत आहे. माहितीच मेझलसन अँड स्टॉल नावाचे दोन सायंटिस्ट होते, मेझलसन अँड स्टॉल. ह्या मेझलसन अँड स्टॉल नावाच्या सायंटिस्टने काय सांगितलं, डीएनए रेप्लिकेशन जे होत आहे ते सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोडने होते. ठीक आहे, मग आता ऑब्विसली ह्यांनी ह्याच्यासाठी काहीतरी एक्सपेरिमेंट केला असेल. मग एक्सपेरिमेंट मध्ये बघा, इथे अशा पद्धतीचा हा डीएनए आहे, डीएनए मध्ये त्यांनी काय बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा ही कॉन्झर्वेटिव्ह मेथड आहे. कॉन्झर्वेटिव्ह मेथड म्हणजे मी जसं म्हटलं की वर्षानुवर्षे जतन करून ठेवणे. ह्यांचा हा डीएनए कसा होता, ब्लू कलरचा, हा कसा होता, पेरेंटल. मग पेरेंटचा डीएनए आता व्हायला काय पाहिजे होतं, बेसिकली जेव्हा डीएनए रेप्लिकेशन होतं तर हे ब्लू कलरचे स्ट्रँड जे आहेत ते सेपरेट व्हायला पाहिजे होते. सपोज हा ब्लू कलरचा, हा ब्लू कलरचा, आणि इथे नवीन येणारे स्ट्रँड यायला पाहिजे होते. पण तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह मध्ये जर बघितलं तर हा डीएनए ऍज इट इज राहिला आणि हा नवीन सिंथेसाइज झालेला डीएनए.
असं होऊ शकतं का? नाही, कारण की डीएनए ला आपण बघितलंय की टेम्पलेट लागतो, विदाउट टेम्पलेट डीएनए जो आहे तो डबल होत नाही. दुसरं सेमी कॉन्झर्वेटिव्ह. हां, सेमी कॉन्झर्वेटिव्ह मध्ये तुम्हाला काय दिसतंय? दोन ब्लू कलरचे स्ट्रँड होते, दोन ब्लू कलरचे स्ट्रँड जे आहेत ते सेपरेट झाले, जसं की आपण कन्सिडर करूया 5-2, 3-1. मग आता ह्याच्या अपोजिट हा जो टेम्पलेट आहे, टेम्पलेट म्हणजे कळालंय ना, ब्लू कलरचा हा टेम्पलेट म्हणजे पेरेंटल, आणि रेड कलरचा हा डॉटर स्ट्रँड असतो. सो टेम्पलेट स्ट्रँड म्हणजे जो पेरेंट्स पासून आलेला आहे, ब्लू कलरचा पेरेंट्स पासून आलेला आहे, सो हा टेम्पलेट स्ट्रँड आहे. टेम्पलेट स्ट्रँड वरती अशा पद्धतीने नवीन जो डीएनए आहे तो सिंथेसाइज होतो. सो दॅट इज द सेमी कन्झर्वेटिव्ह. अँड डिस्पर्सिव्ह, डिस्पर्सिव्ह म्हणजे कुठे कुठे पेरेंटल आहे आणि कुठे कुठे नवीन तयार झालेला आहे. सो दिस इज व्हॉट, दिस इज द डिस्पर्सिव्ह. मग आता हे कसं कळालं त्याला? तर त्याने अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन केलं, सीएससीएल, सीझियम क्लोराईड मध्ये केलं होतं. दॅट इज द डेन्सिटीसाठी. मग डेन्सिटीसाठी कॉन्झर्वेटिव्ह मेथडने कसं आलं पाहिजे होतं की हे नवीन सिंथेसाइज झालेले दोन बँड दिसायला पाहिजे होते आणि एक पेरेंटल. सेमीमध्ये बघा की दोन्ही स्ट्रँड जे आहेत ते एकाच बँड मध्ये दिसते, आणि डिस्पर्सिव्ह मध्ये खूप सारे बँड तयार झाले बिकॉज हा जो डीएनए आहे तो कमी डिस्पर्स झालेला आहे, म्हणजे तुकड्या तुकड्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. अँड फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट दे प्रूव दॅट, तो एक्सपेरिमेंट एक्झॅक्टली काय आहे तो आपण बघणार आहोत सेमी कॉन्झर्वेटिव्ह. पण ह्या सगळ्या गोष्टींवरून मिझल्सन आणि स्टालने सांगितलं की डीएनए रेप्लिकेशन जे होतंय ते सेमी कॉन्झर्वेटिव्ह मेथडने होतंय. ठीक आहे, आता इथे तुम्हाला दिसते मेझल्सन स्टालचा एक्सपेरिमेंट. मेझल्सन स्टालच्या एक्सपेरिमेंट मध्ये हा पेरेंटल डीएनए दिसतोय जो ब्लू कलरचा आहे. मग आता हा जो काही ब्लू कलरचा डीएनए मेझल्सन आणि स्टालने घेतला होता, हा जो डीएनए आहे त्याच्यासाठी त्यांनी लेबल करण्यासाठी, डीएनए ला जेव्हा लेबल करायचे त्यांनी दोन आयसोटोप्स यूज केले. एक जो आयसोटोप आहे रेडिओ आयसोटोप, सगळ्यांना माहिती असतील रेडिओ आयसोटोप, रेडिओ आयसोटोप. सो एक हेवी आयसोटोप घेतला होता, सो हेअर इज द हेवी आयसोटोप, आणि दुसरा जो होता तो लाईट. ठीक आहे, हेवी आयसोटोप जो आहे तो कसा आहे? दॅट इज द N15. आणि लाईट आयसोटोप कसा आहे? N14. मग सुरुवातीला सायंटिस्टने काय केलं, एक हेवीली लेबल्ड असलेला N15 आयसोटोप घेतला, म्हणजे हा जो ब्लू कलरचा आहे ना तो होता N15 आयसोटोप. हे दोन्ही पण स्ट्रँड आहे डीएनए चे ते सगळे N15 ने लेबल्ड आहे, म्हणजे हेवी आहे. आणि हेवी आहे म्हणजे जेव्हा तुम्ही सेंट्रिफ्युगेशन करणार ते बॉटमला सेट डाऊन होतील. ओके, आता इथे काय होतं, ओरिजिनल डीएनए होता N15 टाईप, बघा इथे पण दिले त्यांनी. मग सेंट्रिफ्युगेशन मध्ये ह्याचा बँड तुम्हाला इथे बघा लेफ्ट साइडला डायग्राम मध्ये, सेंट्रिफ्युगेशनचा बँड कुठे भेटतोय? हा N15 बॉटमला मिळतोय, कारण की हेवी आहे. आता फर्स्ट डीएनए जर रेप्लिकेशन झालंय, फर्स्ट डीएनए च्या रेप्लिकेशन मध्ये काय झालंय, हा N14 आणि N15 एक बँड दिसतोय. सो N14 म्हणजे त्यांनी काय केलंय मग, त्या डीएनए ला जो ओरिजिनल डीएनए आहे त्याला पुन्हा दुसऱ्या आयसोटोप मध्ये ग्रो केलं, दुसऱ्या आयसोटोप मध्ये ग्रो केलं ज्याच्यामध्ये N14 पासून नवीन स्ट्रँड तयार झाला आणि जुना जो होता तो N15 होता. इथे पण हा ब्लू कलरचा जो आहे तो N15 आणि नवीन जो तयार झालेला आहे तो N14 ने लेबल केला गेला. ठीक आहे, मग N14 N14 असे लेबल हे झालं फर्स्ट जनरेशन. मग आता ह्या फर्स्ट जनरेशनचं जेव्हा सेंट्रिफ्युगेशन केलं तर सेंट्रिफ्युगेशन मध्ये तुम्हाला इथे बघा की ट्यूब मध्ये मिडल मध्ये बँड मिळतोय. मिडल मध्ये बँड म्हणजेच इथे जे काही डीएनए आहेत ते हेवी आणि लाईट दोन्ही आयसोटोप पासून बनलेले आहे, आणि म्हणून हायब्रिडचा तुम्हाला बँड मिळतोय N14 आणि N15. ठीक आहे, हे झालं फर्स्ट जनरेशन. सेकंड जनरेशन मध्ये काय होईल, पुन्हा आता हे दोन स्ट्रँड जे आहेत ते सेपरेट होतील. हा ब्लू कलरचा स्ट्रँड जो आहे तो इकडे येईल, रेड कलरचा स्ट्रँड इकडे जाईल. मग पुन्हा नवीन सिंथेसाइज झालेला हा N14, आणि मग हे दोन्ही पण स्ट्रँड काय झाले, हे N14 आणि हा N14 एकच. ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर हा एकच तुम्हाला N15 दिसतोय, बट इट इज नॉट कन्सिडर्ड. त्यानंतर इथे पण तुम्हाला काय दिसतंय, तर इथे पण तुम्हाला N14 आणि N14 असे दोन स्ट्रँड दिसतायत. ठीक आहे, इथे N14 आणि N15 म्हणजेच आता तुम्हाला जेव्हा तुम्ही सेंट्रिफिकेशन करणार तेव्हा तुम्हाला सेपरेट N14 N14 लेबल असलेला बँड मिळाला. N14 N14 लेबल असलेले हे दोघं होते, म्हणजेच तुम्हाला N14 बँड इथे मिळाला. आणि पुन्हा हायब्रिड असलेले हे दोघं होते, हा एक आणि हा एक, म्हणजेच तुम्हाला N14 आणि N15 बँड हायब्रिडचा इथे मिळाला. त्यानंतर थर्ड जनरेशन केलंय, आणि थर्ड जनरेशन मध्ये जर तुम्ही बघाल तर थर्ड जनरेशन मध्ये जास्तीत जास्त म्हणजे खूप स्ट्रॉंग बॉन्ड तुम्हाला कुठे मिळतोय, तर N14 मध्ये हा सगळ्यात वरच्या साईडला तुम्हाला स्ट्रॉंग बॉन्ड मिळतोय, बँड मिळतोय.
अँड दिस इज वॉट दिस इज द मेजलचं स्टार्ट एक्सपेरिमेंट. आणि ह्यावरून त्यांनी प्रूव्ह केलं की डीएनएचं जे काही रेप्लिकेशन होत आहे ते सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोडने होत आहे. समजले? ह्याच्यामध्ये काहीच नाही. सुरुवातीला जो डीएनए घेतला होता तो N15 होता. N15 नंतर तुम्ही त्याला अशा मीडियम मध्ये ग्रो केलं ज्यामध्ये N14 होता. मग नवीन तयार होणारे सगळे N14 घेऊन आले. N14 N14 त्यानंतर पुन्हा स्ट्रँड सेपरेट झाले. पुन्हा नवीन येणारे सगळे जे रेड कलरचे आहेत ते N14 आहे. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट दिस इज द मेझलसन स्टाल एक्सपेरिमेंट. ओके, आता ह्यावरती काही क्वेश्चन्स विचारले गेलेले आहे अँड दॅट्स वाय वी हॅव टू डिस्कस सर्टन क्वेश्चन्स रिगार्डिंग द मेझलसन स्टाल एक्सपेरिमेंट. आता जो काही एक्सपेरिमेंट आपण बघितला त्यावरती काही क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, त्यामुळे काही मी मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स इथे घेतलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट वॉज द डीएनए आयसोटोप used in the Mendelssohn and Stahl experiment to label the DNA molecule. खालील पैकी कोणते आयसोटोप मेझलसन आणि स्टॉल ने एक्सपेरिमेंट मध्ये यूज केले होते? आयसोटोप्स यूज केले होते ते N14 होते. ठीक आहे, N14 आयसोटोप्स यूज केले होते. ड्युरिंग विच फेज ऑफ द सेल सायकल डेड द रिसर्चर हार्वेस्ट द डीएनए फॉर अनालिसिस इन मेझलसन अँड स्टॉल एक्सपेरिमेंट? सेल सायकलच्या कोणत्या फेज मध्ये रिसर्चर्सने डीएनए अनालिसिस बघितलं? G1 फेज, S फेज, G2 फेज, M फेज. व्हेरी गुड. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. सो फॉर दिस द बी इज द करेक्ट ऑप्शन, S फेज मध्ये. थर्ड, व्हॉट डिड द रिझल्ट ऑफ मेझलसन अँड स्टार एक्सपेरिमेंट शोज आफ्टर वन जनरेशन ऑफ द डीएनए रेप्लिकेशन इन द प्रेझेन्स ऑफ N15 मीडियम? What did the result of Mendelssohn and Stahl experiment shows after the one generation of DNA replication in the presence of N15 medium? Eka generation nantar tumhala khalil paiki konte result milale ha question vicharla. Eka generation nantar, eka generation mhanje pahila je generation hota te N15 mhanje te ta zero origin hota N15, tyanantar tumhala konta band milala? Both DNA strands were labeled with the N15 isotope. Both DNA strands were labeled with the N14. One DNA strands are labeled with the N15 and other strand is labeled with the N14. And one strand labeled with the N14 and other strand was the unlabeled. Yes, option number C is the correct one. याच्यामध्ये सी नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कन्क्लुजन डिड मेझलसन अँड स्टॉल ड्रॉ फ्रॉम देअर एक्सपेरिमेंट? खालील पैकी कोणतं कन्क्लुजन मेझलसन आणि स्टॉलने काढले त्यांच्या एक्सपेरिमेंट? प्लीज, हे तर इझिली तुम्ही सांगू शकता, बिकॉज द डीएनए रेप्लिकेशन इज व्हॉट, दॅट इज द सेमी कॉन्झर्वेटिव्ह प्रोसेस. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन.